आणि शुभ सकाळ. कसं काय म्हणते? आणि आज आम्ही आलेलो आहोत कुठे? आजीच्या घरी. कारण उभीला पडलेल्या आहे समर वेकेशन सुट्ट्या. टेंटडान हॉलिडेचा लास्ट डे फ्रायडे होता ना, तर मॅम बोलले की आता फ्रायडे रे, उद्यापासून हॉलिडे आहे, तर सगळे हॉलिडेच्या जागी होळीदे बोलले. होळीदे असं बोलले सगळे. होळीडेच्या जागे होळीदे. ती बघ आली गो बाई, आज बैठकीला जाणार ना ती. बरोबर बघ, काय छान तयारी करून आली. बघ जय सद्गुरु बोल राहुला. झाली सुट्टी? आली सुट्टी संपली का? नाही चालू झाली. सुट्टी चालू झाली भाऊ. तू कशी काय आलीस? तुला कोणी सांगितलं? पण आजोबांना माहितीये काही येणार आहे ते? नाही ना. आता आजोबांना तरी सांगू नका, सरप्राईज ठेव. माझ्या बॅगा काढायच्या आहेत. काय आजी गारठून? हो आजी गारठून झोपायला. बरोबर. आजी आणि ना दोघी लवकर गारठून झोपतील. चला हो बरोबर. अच्छा तव्यात मच्छी टाकून आली आहेस काय ग बाई? हे बघा बॅगा बघा, आम्ही काय महिनाभरासाठी आलो आहेत. बर ढका तिकडे तुझ्या मध्ये. खुश ना म्हणजे नन्नू? मी आम्ही एक एक दिवस येते मग तिचं मन नाही भरत ना. तर आता उघडा. मच्छीचा वास बाहेर आलाय. अरे सरप्राईज. आजोबांना बसवा बेटा स्विमिंग पूल मध्ये. दोघं बसा स्विमिंग पूल मध्ये. चला किती दिवस आली आहे? मग तिला टेन्शन येत काय सांगू तरी. आता काय सांगू मी? ती यायला तयार नव्हती. मला बोलली आजी मला घ्यायला येणार आहे, तू का सोडतेस? आजी येत नाही घरी, तुम्हाला नुसती सोडायची कामं करते म्हणून आजी येत नाही घरी. तू नाही यायचं मला सोडायला, मला आजीच हवी आहे. तिला सांग आजी घ्यायला येणार मला संध्याकाळी, तू नको येऊस. मी तिला तेच सांगितलं आजी सोडायला येईल. आता चल. दोन ताणले दोन. मग आपण दोन खाऊ. स्विमिंग पूल आणलाय, कूलर आणलाय आणि दोन ताणले. आता ओवीची बजाय ढिंग टकर टक्क टकर ढिंग चकर ढिंग चकर चक्क चकर. कशावर उभी राहते? उतरा चला घरात चला. आणि पापलेट आणले बांगड्या नाही आणि पापलेट सगळी बारीक बारीक होती बेटा. बारीक बारीक ती सगळी म्हणे आता सीजन जास्त चाललं ताई. म्हटलं कुठून काही माझी नात आली की बुधवारला तर घेऊन ये म्हटलं. कोळंबी आणलीस ना? कोळंबी आणलीस. बस आला आणि काय केलंय? सार सार रेड वाला. तिला सांगितलंय घेऊन पंधरा दिवस माझ्याकडे, मग सगळी मच्छी खाऊया आपण. हॅलो फ्रेंड्स, आता मी तुम्हाला सरप्राईज दाखवणार आहे. मस्त स्विमिंग पूल दाखवणार. जावा पाया पडायला पटकन आजोबांच्या सोबत. कोण जाणार आहे? ओवी जाणार आहे आजोबांच्या बाजूला पाया पडायला. जय सद्गुरु बाया. आता बघा मी एक मोठं सरप्राईज खोलणार आहे, पण तुम्हाला इथे बघून तर कळायलाच असेल की ते काय. स्विमिंग पूल. अच्छा याला पाणी फुगवायची पण गरज नाही. पाणी फुगलं का ते असं ते बरोबर राऊंड होणार. हा असं असं. अरे बघ सोनू असं होणार, असं दिसणार पाणी भरल्यावर. जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु.
तू जेवण काय करणार ग आजीकडे आल्यावर? मला तर असं वाटत तू जेवण झोपेल आता. आणि जर मी उठली आणि स्विमिंग पूल मध्ये गेले तर मी फ्रेश होऊन जाईल. मग मला रात्री झोप नाही लागणार. लई हुशार आहे पोरग, लई लई हुशार आहे. जेव जेव लागला 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 उभी लागला. आजोबांनी लावला ये ये उभी. एकच नंबर काम केलं आहे आजोबांनी. आता तू कपडे चेंज करून जा आपण पाण्यामध्ये. या हे बघा, एका 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 मुलीसाठी ही एक मुलगी स्विमिंग पूल मध्ये बसणार आणि तिने सगळ्यांना कामाला लावलंय. ते काकांना लावलंय, मला लावलंय, आजीला आजोबांना सगळ्यांना लावलंय. मी नाही बसणार शरद काका, तुम्ही पण बसा इथे मांडी घालून. ठीक आहे. हा ओवी कैसा फील हो रहा है आपको? अच्छा फील हो रहा है आपको? कैसा फील हो रहा है आपको? ओवीची उन्हाळ्याची सुट्टी चालू झाली आहे आणि ओवी पुरेपूर मजा घेते. हे बघा, ओवीची फुल मजा चालू आहे. मुलांना तुम्ही पण मजा घ्या, सुट्टीची फुलाल धमाल करा, धमाल फुल ऑन. थंडे थंडे पाणी देना चाहिए, गाना आए गाना जाए, गाना चाहिए, गाना आए गाना जाए, गाना चाहिए. ये ओवी कसे कसे वाटते? यादगार वाटते. अजून अजून पाहिजे. अगं घे ग, स्विमिंग पूल मध्ये कुणाला जायचं होतं? आणि जर उद्या सर्दी झाली तर काय करायचं? इंजेक्शन पाहिजे. नाही बाबा, मरमेड आली आहे, मरमेड आमच्या घरात. अवनी अस्मी, आम्ही तुम्हाला मिस करतो. नववी बोल, मिस यू अवनी अस्मी, बोल जोरात. मिस यू अवनी अस्मी. ये मला वाटते इथे अवनी बसली आहे. पिझ्झा पिझ्झा दोन छान पिझ्झा. बेटा तिथला बसूया, शरद काकाला पण बसूया, तुझ्या बाबांना पण बसूया, चाचीला बसूया, चाचूला बसूया. चालेल. आणि बाबूला पण. बाबूला पण, चाची बसली म्हणजे बाबू पण बसणार, आई बसणार, भाऊ बसणार, अवनी अस्मी बाबा. हे बघ, पाणी नको हलवू. वाव, जल्दी ओवी, तुझी तर फुल मजा आहे का पाण्यात बसून? डोनट काय नि काय काय मॅडम, आपका बिल हो गया है, वो कौन भरेगा? हाँ वो कौन भरेगा? पापा को भेजू तुम्हारा बिल. हाँ हाँ सर्विस खत्म, बिल निकालो. पैसा दो, पैसा पापा देंगे मैं. पापा नहीं, तुम देने का. फिर मम्मी देंगी. मम्मी भी है ले शादी. ओ भी कैसी लगी? बाबा ना कॉल करते. एन्जॉय ओवी, एन्जॉय. हे बघा, बोईसर का नया स्विमिंग पूल.
अवनीला दाखव का अवनीला अवनी कळालं मला ते एक फुगली आहे एक रागोली आहे जो असं गुडगुड 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 करत असेल दुसरी कुठे दुसरी नाही ती जेवून बसली आहे अरे हे काय आहे हे काय आहे अरे अरे जबरदस्ती काय काका तुम्हाला पण बसवलं मम्मी बसलो हो मी काका आता तुझ्यासोबतच इथे चांगो करणार शॅम्पू किती रे बरं अरे आंघोळ घालेल कोण तुला तो मम्मा घालते मला कोण घालणार असं कस त्यांना घालावी लागते आंघोळ त्यांना नाही येत करता खाऊ मी तू खाल्ला होममेड आहे मम्माने बनवला चला बसायला आता जेवायचंय चला चला हे राहू दे तसं चला जेवायला सोनू भूक लागली असेल मस्का नको लावली पाणीत राहायचं हा टाक मला शॅम्पू पण घेऊ दे फक्त आता आम्ही बसलोय जेवायला जेवून घेते आणि मग भेटते चलो 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 ओ काका तुम्ही पण चला अरे फिश कसले माहिती का हे बघ हे सिटीचे हे बघ काय फुटबॉल आता हे बघा या बाळाची आंघोळ झालेली आहे एक केस दाखव तुझे तर इकडे ओवीची हेअरस्टाईल बघा हे बघा हे आहेत सुके केस आणि हे आहेत ओले केस दाखवा ओले केस अरे बाप हे बघा हे आहेत ओले केस म्हणून असे ठेवले आहेत काय बोलतात म्हणून बालकनीत होताय वा 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 म्हणजे आज आम्ही खरं तर टब यासाठी काढला कारण बाल्कनी धुवायची होती मग टबा दोवीने आंघोळ केली स्विमिंग पूलमध्ये आंघोळ केली आणि राहिलेलं जे पाणी होतं आता त्याच्याने आम्ही बाल्कनी स्वच्छ करतोय आमची आता सगळ्या जणी येणार ना बाल्कनी कशी स्वच्छ लागणार नातवंड येणार मग नातवंडांची सोय चालली आहे आता मी चालली आहे आमच्या यशवंत सृष्टीमध्ये एक नवीनच कॅफे सुरू झालेलं आहे त्याचं नाव आहे खातिरदारी तर आजच ओपनिंग झालेली आहे तिथे चालली आहे खातिरदारी हे नाव ठेवलेलं आहे तर आता तू सगळ्यांची खातिरदारी करणार आहेस मी कधी येऊ खातिरदारी करून घेण्यासाठी एनी टाईम ये सो आता कॉंग्रॅच्युलेशन्स आणि नवीनच यशवंत सृष्टीमध्ये सुरू झाले म्हणजे या तुम्ही बोईसरमध्ये राहत असेल तर तुम्हाला नक्कीच आवडेल मी असं ट्राय नाही केलं हा पण तुम्ही मला कमेंट करू सांगू शकता कसं आहे ते ओवी किती वेळ झोपलीस ग दोन तास दोन तास चार तास चांगली झोपली आहे पाण्यामध्ये भरपूर उड्या मार 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 मारल्या नंतर कपडे बदलले आणि नंतर खाऊ खाल्ला आणि जी ती झोपली ते डायरेक्ट किती वाजता उठली आजी सात वाजता उठली सात वाजता उठली आहे आणि हे बघा खाऊच्या पुढे उघडून बसलोत आम्ही खाऊचे डबे ती जेवण बनवते आणि मला जेवण बनवून देते आणि मी ते खाते काय दिलेस गोवी भात आणि चिकन चिकन बनवलं मगाशी जवळ मगाशी जवळ बनवलं आता चिकन बनवलं जी ऑर्डर येते बघा भात आणि चिकन माझी मुलगी एक्सपर्ट आहे क्लिप्सच्या चिकन बनवलंय ठीक आहे आता मी पण जेवून घेते पार्लरला मी जाऊन आली तोपर्यंत जर सगळ्यांना भेटून आली सगळी माझी कामं आटपून आली आल्यानंतर बघितलं का हा ही उठली आहे मी पण जरा माझ्या
लेकीने बनवलेलं जेवण जेवण घेते हो। चला आता उभी 2 दिवस आजीच्या कडेच राहणार आहे। 4 दिवस 6 दिवस 8 दिवस 10 दिवस राहणार आहेस। ठीक आहे तू राहा 10 दिवस आजीकडे, मी चालली बाबांच्या सोबत फिरायला। जाऊ फिरायला, फिरायला जाऊ का? बाबाला थांबव तू। कोठा बाबाला तुझ्याशिवाय करमणार नाही। बाबाला नाही करमणार ना तुझ्याशिवाय। आज बाबा समोर नाही, कळलं ना तुम्हाला? बघा मी इथे आली ना का ओवीला मम्मा दिसते आणि मग ओवी मम्माला पप्पी घेते, घरी असल्यावर मम्मा नाही दिसत। फक्त बाबा ऐक 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 सगळ्यांशी बोल ना। तुला कसं वाटलं आजीकडे? तुला सांग आजीकडे तुला कसं वाटलं, सांग ना। मज्जा आली? बऱ्याच जणांनी तुला पहिल्यांदा पाहिले आजीकडे, मग सांग सगळ्यांना ही माझी आजी। बोल आजोबा बैठकीला गेले आणि शरद काका पण आहेत। शरद काका पण भाऊ पण सगळे आहेत ना। आजी चला, तुमची नात तुमच्याकडे सुपूर्त केलेली आहे, मग कसं वाटलं तुला एवढ्या दिवसात नातीला भेटून? कारण आता कशी नात येणार नाही, लगेच जाणार नाही, राहणार आहे। माझी सुट्टी, माझं काम चालू होणार, आता तू आजीला सुपूर्त केलीयस। ठीक आहे, ओय बाय बाय कर सगळ्यांना। तुम्हाला आजचा आमचा स्विमिंग पूल कसा वाटला? नॉलेज कीप स्माइलिंग। आवडला असेल तर कमेंट करा, तुम्ही पण मागवा छान छान स्विमिंग पूल। बोल नॉलेज कीप स्माइलिंग। बाय।